हॅलो फ्रेंड्स, माय इंडियन किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी उज्ज्वला. आज आपण बघणार आहोत ग्रीन चिकन. तुम्हाला माहिती आहे की ग्रीन म्हटलंय की आपल्याकडे लगेच डोळ्यासमोर कोथिंबीर उभं राहते, हिरवी मिरची उभं राहते, पालकसुद्धा उभं राहतो. तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, तुम्ही अगदी विदिन 5 मिनिटात करू शकता. आणि तुम्हाला माहिती आहे की चिकन पटकन मुरतं, त्यामुळे तुम्ही इच्छा झाली की लगेच ही डिश करू शकता. तर पाहूया चिकन ग्रीन. त्यासाठी लागणार आहे साहित्य. बोनलेस चिकनची पीस घेतलेले आहेत आपण 15 ते 16. त्यानंतर दही घेतलेलं आहे 1 वाटी, चवीप्रमाणे मीठ, गरम मसाला 1 चमचा, कोथिंबीर 2 चमचे, हिरवी मिरची पेस्ट 2 चमचे, आलं लसूण पेस्ट 2 चमचे, कसुरी मेथी 2 चमचे. त्यानंतर आपल्याला लागणारा हिरवा रंग आहे 1/4 चमच, आणि तेल, शॅलो फ्राय करण्यासाठी तेल. पाहूया ग्रीन चिकन. तर त्यासाठी आपल्याला पॅनमध्ये चिकनचे पीस आपले बुडतील एवढंच आपल्याला तेल घालायचं आहे. त्यानंतर एका बाऊलमध्ये आपल्याला 20 ते 25 मिनटं तरी पीस मुरवत ठेवायचे आहेत. तर सगळ्यात पहिला दही घ्यायचं आहे एका बाऊलमध्ये. दह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, त्यानंतर हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा, कोथिंबीर 2 चमचे, तुम्ही कोथिंबीर मिरचीची पेस्ट पण टाकू शकता. त्यानंतर आलं लसूण पेस्ट 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, आणि कसुरी मेथी 1 चमचा. सगळं दह्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. मिक्स करताना हिरवा कलर आपल्याला घालायचा आहे 1/4 चमच. तुम्हाला हिरवा कलर नको असेल तर तुम्ही पालकाची पेस्ट पण घालू शकता. तर पालकाची पानं थोडीशी वाफून मिक्सरला पेस्ट करायची, आणि त्यातले तुम्ही 2-3 चमचे पेस्ट यूज करू शकता. मिश्रण आपलं खूप छान तयार झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण चिकनचे पीस 21 ते 25 मिनटं मुरवत ठेवूया. तुम्ही 1 तास मुरवले तर सगळ्यात चांगलं आहे, कारण जेवढं तुम्ही चिकनचे पीस मुरवाल तेवढं नंतर खायला खूप चांगले होतात. कारण 2 मिनटात चिकन शिजतं. जर मुरवलेलं चिकनचे पीस असतील तर आपले अगदी 2 ते 3 मिनटात चिकनचे पीस शिजतात. प्रत्येक पीसला हा मसाला लागला पाहिजे ह्याची काळजी घ्यायची, कारण प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्या दह्यामध्ये आलं लसूण आहे, गरम मसाला आहे, तर प्रत्येक पीसला हा मसाला आपला लागला पाहिजे. त्यानंतर 20 ते 25 मिनटं हे पीस आपण मुरवत ठेवूया. आणि आता तेलसुद्धा आपण पॅनमध्ये गरम करायला ठेवलेले आहे, तेसुद्धा आपलं तापत राहील आणि पीस पण आपले मुरवत ठेवूया. 20 मिनिटांनी आपल्याला हे पीस अगदी शॅलो फ्राय करायचे आहेत, म्हणजे पदार्थ बुडेल एवढंच आपल्याला तेल घालायचं आहे. पंचवीस मिनटं झालेली आहेत, आपले पीस छान मुरलेले आहेत. तर आता आपण हे तेलामध्ये फ्राय करूया. तर तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. प्रत्येक पीस हा असा तेलामध्ये दह्याबरोबर सोडायचा आहे, जेणेकरून आपला सगळा मसाला पीसबरोबर चांगला फ्राय होईल. पीस आपल्या अगदी सोनेरी कलर होईपर्यंत आपल्याला हे ह्याच्यात शॅलो फ्राय करायचे आहेत. हेलो दोस्तों, अगर आपको ऐसे और वीडियो देखने हैं तो हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब कीजिए, और अपने सुझाव नीचे कमेंट्स में लिख दीजिए. धन्यवाद.